नमस्कार, मी संगीता सोनार संगीताज किचन स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आषाढी एकादशीनिमित्त मी मिनी साबुदाण्यापासून मिनी अप्पे बनवणार आहे. रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा कप मिनी साबुदाणा घेतलेला आहे. एकदम स्मॉल साईजमध्ये येतो हा साबुदाणा. मी निवडून घेतलेला आहे. साबुदाणा आता आपल्याला धुवून घ्यायचा आहे व्यवस्थित. हा साबुदाणा लवकर भिजतो, त्यामुळे अगदी वेळेवरच आपल्याला भिजवायचा आहे. त्या अगोदरच पूर्वतयारी करून ठेवायची मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे. थोडं थोडं पाणी घालून आता हा धुवून घेते मी. परत एकदा धुवून घेते व्यवस्थित. पाणी काढून घेतलेलं आहे. आता जरा वे बाजूला ठेवत आहे. बाउलमध्ये आता मी उकडून मॅश केलेला बटाटा घालत आहे. अगदी एक चमचा भरून मी लाल भोपळा एकदम बारीक कापून घेतलेला आहे. तीन हिरव्या मिरच्या आणि एकदम बारीक आल्याचा तुकडा जाडसर भरड करून घेतलेली आहे. जिरे पाव टीस्पून, शेंगदाण्याचा कूट, सेंदेलोण मीठ घेतलेलं आहे, चवीप्रमाणे घालून घेते. शेंगदाणे मी भाजून सालांसकटच डायरेक्टली असं जाडसर कुटून घेतले हे अगदी चमचाभर ते घालून घेते. दाताखाली असे तुकडे येतात ना, खूप छान लागतात. कोथिंबीर, सर्व साहित्य आता एकत्र करून घेते व्यवस्थित. आता हा साबुदाणा मिक्स करून घेते. आपल्याला आता अप्पे तयार करायचे आहे. त्यासाठी येते मी हाताला जरा तेलाचा बोट लावून घेतलेला आहे. छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते. छान दिसत आहे बघा. मधून लाल भोपळा, कोथिंबीर, शेंगदाण्याचा जाडसर कूट छान दिसत आहे. मिनी अप्पे आता तयार आहेत. यातल्या चमचाभर गोळा मी दह्याच्या चटणीत घालण्यासाठी काढून ठेवलेला आहे. आता अप्पे पात्रामध्ये आपण आता हे बॉल्स ठेवूया. थोडं तेल लावून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता एक एक बॉल मी ठेवून घेत आहे. सर्व अप्पे आता ठेवून झालेले आहेत. परत एकदा थोडंसं तेल मी लावून घेत आहे. झाकण ठेवून घेते आता.
मधल्या साइडचे अप्पे जरा लवकर फ्राई होतात कारण त्या ठिकाणी गॅसची फ्लेम जरा जास्ती असते. सर्व बाजूंनी छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. परत एकदा चेक करते. सर्व बाजूंनी छान असे फ्राई झाले पाहिजे. कवर करून घेते. गॅसची फ्लेम बंद करते. दह्याची चटणी मी तयार करून घेतलेली आहे. बाउलमध्ये मी दही, शेंगदाणा कूट आणि सेंदा नमक घालून घेतलेलं आहे. आता मिरची आणि आलं जे भरड केली आहे ते घालून घेते. तसेच बाउलमध्ये काढून ठेवलेलं आहे मिनी साबुदाणा, लाल भोपळा हे घालून घेत आहे, जाडसर शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, हवं असल्यास चवीसाठी तुम्ही साखर घालू शकतात पण ही चटणी अशीच खूप छान लागते. चटणी तयार आहे. चटणी काढून घेते. आता थोडी कोथिंबीर, गरमागरम मिनी अप्पे, मी एक कट करून दाखवते. आतमध्ये बघू शकता लाल भोपळा सुद्धा अगदी उठून दिसत आहे. शेंगदाण्याचा जाडसर कूट, अतिशय सुरेख असे हे अप्पे तयार झालेले आहेत. आपण उपवासाला नेहमीच साबुदाण्याची खिचडी, भगर, साबुदाण्याची थालीपीठ, भाजणीची थालीपीठ अशा अनेक प्रकार करतो पण हे अशा पद्धतीने हे अप्पे तयार करा. नक्कीच सर्वांना आवडेल. अगदी लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा आपण देऊ शकतो. नेहमी ब्रेकफास्टसाठी सुद्धा आपण हे खाऊ शकतो. सोबत ही छानशी चटणीसुद्धा बनवा. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.